जय शिवराय भावांनो, प्रत्येकदा आपल्या एस के ग्राफिक चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे भावांनो। तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण बघा, कारण व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे तुम्हाला। तर व्हिडिओ पूर्ण बघा भावांनो आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण पासवर्ड कुठेबी मिळू शकतो भावांनो। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका जे नवीन असेल ते, आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर भावांनो, आपलं जे तुम्हाला PLP फाईल ते मटेरियल दिलेलं असतं ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा, आणि जो व्हिडिओमध्ये पासवर्ड राहील तो तुम्हाला टाकून घ्यायचा। तर तुम्हाला PixlLab या नावाचं ॲप्लिकेशन लागणार आहे, ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं भावांनो। तर अशा पद्धतीनं ओपन झाल्यानंतर तुम्हाला असं मोड वर्जनचं दिसून जाईल, कारण मी मोड वर्जनचं वापरेलं भावांनो। तर तुम्हाला ते बी लागत अंत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे भावांनो। तर भावांनो आपण सुरुवात करू। तर तुम्हाला PLP फाईल दिलेली आहे आणि PNG मटेरियल बी दिलेलं आहे। तर तुम्ही PNG मटेरियलनं बी पॅनर तयार करू शकता आणि PLP फाईलनं, तर आपण PLP फाईलनं तयार करून घेऊ। तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा भावांनो। तर आपण PLP फाईल ॲड करण्यासाठी 3 डॉटला क्लिक करायचं, खालून 3 नंबरचं ऑप्शन आहे भावांनो ओपन PLP फाईल, तर त्याला क्लिक करून घ्यायचं भावनं अशा पद्धतीनं। तर भावनं अशा पद्धतीने क्लिक झाल्यानंतर अशा PLP फाईल ॲड असत्या काहीच्या नसत्या भावांनो। तर PLP फाईल कशी ॲड करायची तर बघून घ्या, तुम्हाला .PLP दिसान भावनं, तर याला क्लिक करून घ्यायचं। क्लिक झाल्यानंतर तुमचं जे फोल्डर दिलेलं आहे तुम्हाला सावित्रीबाई फुले जयंती अशा पद्धतीनं, जयंती बॅनर अशा पद्धतीने फोल्डर दिलेलं आहे, तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तसेच तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली, तर ते जाऊन जॉईन होऊन जा, कारण तिथं बी आपलं आज मटेरियल पूर्ण अपलोड होणार आहे भावांनो। तर ती फाईल आपण ओपन करून घेऊ। तर अशा पद्धतीने तुम्हाला निळ्या कलरची PLP फाईल दिसून जाईल आणि PNG मटेरियल दिसणार नाही, कारण आपण PLP फाईल ॲड करू राहिलो भावांनो। तर तुम्हाला अशा पद्धतीनं PLP फाईल दिसून जाईल आणि PNG मटेरियल बी दिलेलं आहे भावांनो। तर PLP फाईलला आपण क्लिक करून घेऊ। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे दोन ऑप्शन दिसून ओपन ॲड, ओपन ओनली, तर तुम्ही ओपन ॲड करून घ्यायचं। मी ओपन ओनली करून घेतो, कारण भावांनो माझी ॲड आहे भावांनो। तर बघून घ्या अशा पद्धतीने ओपन ओनली करून घेतो मी, तर तुम्ही ओपन ॲड करून घ्या। तर अशा पद्धतीने तुमच्या समोर अशा बॅनर दिसून जाईल भावांनो। तर भावांनो आता आपल्याला ज्यात आणि फोटो आणि नाव चेंज करायचं, तर भावांनो कशा पद्धतीने चेंज करायचं तर बघून घ्या। तर तुम्ही फोटोवर क्लिक होत नसेल तर 3 डॉटच्या खाली लेअर आहे, तर तो आपला फोटो दिसेल तुम्हाला स्क्वेअरमध्ये, तर त्याच्यावर लॉक काढून घ्यायचं, तर फोटो आपला राहतो तो अनलॉक होऊन जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही डिलीट मारून टाकायचा भावांनो। तर डिलीट मारल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, खालून 2 नंबरचा ऑप्शन आहे फ्रॉम गॅलरी म्हणून, तर त्याला क्लिक करून घ्यायचं भावांनो। तर क्लिक झाल्यानंतर तुमच्या जे फोटो गॅलरीमध्ये फोटो राहील तर तुम्ही तो सिलेक्ट करून घ्यायचा भावांनो। तर आपला जो फोटो राहतो तो आपण सिलेक्ट करून घेऊ भावांनो। तर बघून घ्या अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा। तर आपण हा जो फोटो पहिल्यांदा टाकेले तोच फोटो आपण सिलेक्ट करून घेऊ भावांनो। तर तुम्हाला बसवण्यासाठी सिम्पलपणे सांगेल भावांनो। तर बॅनर आपलं 5-7 मिनटात तयार होतं भावांनो। तर काही अडचण येता नंतर मॅसेज करा। तर भावांनो आपला फोटो आल्यानंतर तुमची साईज जी राहती तुम्ही पद्धतीनं तुमच्या करून घ्यायची। तर बघून घ्या अशा पद्धतीनं आपला फोटो सिलेक्ट झालेला आहे। तर फोटो बसवल्यानंतर आपलं जे नाव राहतं तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करून घ्यायचं, आणि जे आपलं नाव राहतं ते पूर्णपणे कट करून टाकायचं भावांनो। तर कट केल्यानंतर तुम्हाला इंडियन फॉन कन्व्हर्टर ॲप जरूरत पडणार आहे भावांनो, तर ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आणि पहिलंच युनिकोड शिरदेव त्याला क्लिक करून तुमचं जे नाव राहतं अशा पद्धतीनं तुम्ही टाकून घ्यायचं भावांनो। तर बघून घ्या अशा पद्धतीने आपण जे नाव राहतं ते टाकून झाल्यानंतर खाली युनिकोड शिरदेव दिसान, तर त्याला क्लिक करून घ्यायचं आणि ॲड आल्यावर कट करून टाकायचं भावांनो। आणि इकडं कॉपी आणि शेअरचं बटन दिसन तर तुम्ही कॉपी करून घ्यायचं। कॉपी झाल्यानंतर PixlLab-मध्ये येऊन इथं पेस्ट करून द्यायचं भावांनो। तर बघून घ्या अशा पद्धतीनं पेस्ट करून द्यायचं आणि ओके करायचं। तर बघून घ्या अशा पद्धतीनं तुमचं जे नाव राहतं चेंज होऊन जाईल भावांनो। तर बॅनर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला इकडं स्क्वेअर दिसा प्लस चायकांची एकूण, तर त्याला क्लिक करून सेव्ह इज गॅलरी दिसा आणि त्याला क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर PNG आणि अल्ट्रावर घेऊन टाकायचं आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं भावांनो। तर अशा पद्धतीने तुम्ही सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं। तर थोडा वेळ लागेल, कारण आपलं बॅनर खतरनाक HD क्वालिटीमध्ये तयार झालेलं आहे भावांनो। तर बघून घ्या अशा पद्धतीने सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला गॅलरीमध्ये येऊन दाखवून देतो भावांनो। तर बघून घ्या अशा पद्धतीने गॅलरीमध्ये आल्यानंतर तुम्ही झूम करून बी बघू शकता भावांनो, तर आपल्या बॅनरची क्वालिटी।
72 आपलं बॅनर डिटेलमध्ये दाखवून देतो तुम्हाला. जवळपास 9 ते 9.5 MB तयार होईल 92. तर तुम्हाला अशा पद्धतीनं पूर्ण मटेरियल बी दिलेलं आहे, सर्व PNG अपलोड करून दिलेलं आहे आणि PLP फाईल बी दिलेली 92. तर तुम्ही ते डाउनलोड करून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला पासवर्ड मिळाला असेल तर तो पासवर्ड टाकून तुमची फाईल ती एक्स्टार्ट करून घ्या 92. आणि 92 तुम्ही अजून बी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा 92. तर भेटूया आपण पटकन पुढल्या व्हिडिओमध्ये. तर जय महाराष्ट्र, जय शिवरे 92. Can anybody out there hear me?